कैसा लगेगा हिंदी पर बात करें? राइट देता है माझं नाव दिनेश महाले. मी पुरेश नागरिक समाजाचा कार्यकर्ता आहे आणि अखिल भारतीय जीवसेनेचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष. नंदुरबार शहरामध्ये नाभिक समाजात दुकानदार बांधव जे होते कुठली या ठिकाणी शॉप होती. या ठिकाणी दीपक सुरंशी आणि राकेश सुरंशी हे दोघं भाऊ आपला व्यवसाय करीत असताना त्या ठिकाणी क्षुल्लक कारणावरून काही गावगुंड परिसरातील त्या ठिकाणी आलेत आणि त्यांनी लाठ्या काठ्या अक्षरशः शस्त्रांनी त्या ठिकाणी उपस्थित झालेले होते. अत्यंत निंदनीय आणि वाईट घटना आहे. त्या ठिकाणी आमच्या नाभिक समाज बांधवावर एका व्यावसायिकावर हल्ला होतो आहे ही अत्यंत निंदनीय घटना आहे. असे हल्लेखोर गावगुंड प्रत्येक शहरामध्ये आहेत. अशा गावगुंडांचं पोलीस प्रशासनाने वेळीच समाचार घेतला पाहुणचार जर घेतला तर कदाचित हे गावगुंड कमी होऊ शकतात. कदाचित प्रशासनाचं सुद्धा या ठिकाणी लक्ष वेधलं गेलं पाहिजे. या गावगुंडांचा प्रत्येक परिसरात असतात त्यांचा चांगला चोख बंदोबस्त करावा आणि नाभिक समाज बांधवांचा व्यवसाय हा शांतप्रिय व्यवसाय आहे. सर्व जाती धर्मांसाठी आहे परंतु या सेवाभावी वृत्ती असणाऱ्या आमच्या नाभिक समाज बांधवांवर असे हल्ले अनेक वेळा झालेले आहेत. तशीच ही घटना नंदुरबार शहरामध्ये घडली. ही घटना घडताना CCTV कॅमेरा फुटेजमध्ये ही घटना कैद झालेली आहे. त्याच्यामुळे तेथील पोलीस प्रशासनाशी आम्ही बोलणं केलं आणि नाभिक समाज बांधवांशीही बोलणं झालं. काही दोन तीन लोक गजाळ झालेले आहेत परंतु सगळे आरोपी जे आहेत ते गजाळ झाले पाहिजे. त्यांच्यावर कठोर प्रशासन व्हावं कठोर शासन व्हावं आणि त्यांना शिक्षा व्हावी या दृष्टिकोनातून पुढे भविष्यामध्ये कुठल्याही नाभिक बांधवांवर हल्ले होणार नाही. आणि प्रशासनाकडे आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे वेळोवेळी त्यांना पाठपुरावा केलेला आहे परंतु या सरकारने या प्रशासनाने कोणत्याही सरकारने त्याची दखल घेतली नाही. नाभिक समाज बांधवांना ॲट्रॉसिटीसारखा कायदा निर्माण करावा आणि नाभिक समाज बांधव हा खेड्यागावामध्ये ग्रामीण भागामध्ये एकदुकटं दुकान असतं परंतु काही गावगुंड असतात काही वेगवेगळे दबंग नेते असतात ते या आमच्या समाज बांधवांवर जर अशा पद्धतीने हल्ले करतात अशा जे लोक आहेत त्यांच्यावर काहीतरी वचक बसावा त्यासाठी नाभिक दुकानदार बांधवांसाठी नाभिक समाजासाठी संरक्षण कायदा प्रशासनाने निर्माण करावा ही अत्यंत काळाची गरज आहे. यापुढे नाभिक समाजाच्या भावना आणि नाभिक समाजावर असे हल्ले होतील तर नाभिक समाज कदापि खपवून घेणार नाही. समस्त महाराष्ट्रातून याचा वणवा पेटेल.